नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या डिस्कशनमध्ये. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसंच मी पवन सोनुनेचा आभारी आहे की त्याने मला ही संधी दिली. तसंच तुमचा मौल्यवान वेळ वाया न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. माझ्याबद्दल थोडक्यात माहिती. माझं नाव स्वप्नील महाल्ले. क्वालिफिकेशन मी डिप्लोमा अँड बी इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. तसंच एक्सपिरियन्स, दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ बट नॉट लिस्ट. आणि आजच्या आपल्या लेक्चरचं टॉपिक, आज आपण या लेक्चरमध्ये यू पी सी 2018 प्रिलिम स्ट्रॅटेजीबद्दल सविस्तरमध्ये डिस्कशन करणार आहोत. तसेच आपल्या डिस्कशनमध्ये असणारे मुद्दे, आपण या डिस्कशनमध्ये सोर्सेस, स्ट्रॅटेजी, रिव्हिजन, प्रॅक्टिस आणि मोटिवेशनबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सोर्सेसमध्ये आपण यू पी सी प्रिलिम 2018 प्रत्येक विषयाच्या सोर्सेसबद्दल माहिती घेऊया. ते सोर्सेस मर्यादित कसे असले पाहिजे आणि त्याची ते किती उपयोगी आहेत हे आपल्याला माहिती करून घेण्याचा एक प्रयत्न करूया. तसंच त्या सोर्सेसबद्दल आणि प्रिलिम 2018 आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, म्हणजे कसं वाचावं, काय वाचावं, आपला डेली रुटीन काय असला पाहिजे. तसंच आपण रिव्हिजन किती इंटरवल नंतर रिव्हिजन करायला पाहिजे, तसंच रिव्हिजन केल्यानंतर आपण त्याची प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे. कारण की आपण जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जाऊ तेव्हा प्रॅक्टिसच आपल्या उपयोगी पडणार आहे. तुम्ही कितीही वाचा त्याचा काही उपयोग होणार नाही. जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर ते सर्व व्यर्थ आहे. तर आपण प्रॅक्टिसबद्दल सुद्धा बोलूया. तसंच मोटिवेशनसुद्धा आपल्या प्रिपरेशनचा एक पार्ट असायला पाहिजे. कारण की आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तेव्हा मोटिवेट राहणं हे खूप गरजेचं आहे. तर आपण त्याच्याबद्दल सुद्धा या डिस्कशनमध्ये आपण याच्याबद्दल सुद्धा चर्चा करूया. तर या डिस्कशनमध्ये आपण सर्व विषय कव्हर करूया, जसे इतिहास, भूगोल, पॉलिटी, अर्थशास्त्र, पर्यावरण, करंट अफेअर, विज्ञान, कोणत्या सब्जेक्टला किती महत्त्व द्यायचा, कसं द्यायचं, त्याच्याबद्दल सोर्सेस कसे असले पाहिजे, त्याची स्ट्रॅटेजी कशी ठेवायची, प्रॅक्टिस कशी करायची आणि प्रत्येक आणि सोर्सेस काय आहेत. तर आपण सर्वप्रथम इतिहास या विषयाबद्दल बोलूया. तर इतिहास हा विषय चार पार्टमध्ये विभागला गेला आहे. तर ते चार पार्ट आहेत. आधी आहे प्राचीन, मध्ययुगीन, मग आहे आधुनिक आणि त्याच्यानंतर आहे आर्ट अँड कल्चर. या चार पार्टवरून यू पी एस सीमध्ये प्रश्न विचारले जातात. तर आपण सर्वप्रथम आधुनिक भारताविषयी बोलूया. तर आधुनिक भारतामधून यू पी एस सीमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात इतिहास या विषयाबद्दल. तर आधुनिक भारताचा अभ्यास करताना आपल्याला स्पेक्ट्रम, जे इंग्लिशमध्ये कुठं पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही ते यूज करू शकता. आणि स्पेक्ट्रम पूर्ण वाचावं लागेल आणि त्याची कालांतराने त्याच्यावर रिव्हिजन करावी लागेल. तसेच त्याच्याबद्दल एम सी क्यू सॉल्व करावं लागतील. आपण त्याच्याबद्दल समोर व्हिडिओमध्ये बोलूच्या की कोणकोणते सोर्सेस आहेत प्रॅक्टिस करण्यासाठी. तर तुम्ही फक्त आता एवढं लक्षात ठेवा की आधुनिक भारतासाठी स्पेक्ट्रम, ते पण इंग्लिशमध्ये, कारण की आपल्याला पेपर हा हिंदी आणि इंग्लिशमध्ये येतो, तिथं मराठीत पेपर नसतो. आणि आपल्याला नवीन शब्द जर आले आणि त्याचा जर अर्थ समजला नाही तर ते व्यर्थ आहे सर्व, आपली प्रिपरेशनच व्यर्थ आहे. तर स्पेक्ट्रम ही इंग्लिशमध्ये. तसंच आधुनिक भारत मराठीमध्ये तुम्हाला जर आढावा घ्यायचा असेल तर बिपिन चंद्रा मराठीमध्ये. तर आधी बिपिन चंद्रा वाचा नंतर स्पेक्ट्रम वाचा, किंवा आधी स्पेक्ट्रम वाचा नंतर बिपिन चंद्रा वाचा, चालतं. तसंच प्राचीन आणि मध्ययुगीन जास्त प्रश्न विचारले जात नाहीत, पण एकसुद्धा प्रश्न विचारला गेला तर तेवढाच महत्त्वाचा असतो. कारण पॉईंटनं आपली रँक हुकू शकते किंवा आपण मुख्य परीक्षेला पात्र ठरू शकतो. तर के सागर प्राचीन आणि मध्ययुगीन. तसंच आर्ट अँड कल्चर, आर्ट अँड कल्चरवर खूप सारे प्रश्न विचारले जातात, त्यासाठी नितीन सिंगानिया हे बुक तुम्ही रिफर करू शकता. तसेच भूगोल, भूगोल भूगोलबद्दल तुम्ही एक काम करा, भूगोलबद्दल स्टेट बोर्डचे 6वी ते 12वीचे पुस्तक आधी वाचून घ्या, नंतर एन सी आर टी नंतर जी सी लियॉंग नंतर ॲटलास फॉर मॅपिंग. कोणतीही कंट्री किंवा काही पण करंटमध्ये जागतिक घडामोडी घडली तर त्या कंट्रीविषयी ॲटलासमध्ये मॅपिंग करायची,
त्याच्या आजूबाजूचे कोणते कोणकोणते देश आहेत ते बघायचं, तो कोणत्या सागरास सागराच्या किनारी आहे ते सुद्धा बघायचं, त्या सागराच्या किनारी अजून कोणकोणते देश आहेत ते सुद्धा बघायचं. आणि मॅपिंग मॅपिंग करताना लक्षात ठेवा, तुम्ही जर आजपासून जर भूगोलचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला मॅपिंग सुद्धा आजपासूनच करावी लागेल, कारण की मॅपिंग एका दिवसात होत नाही हे लक्षात घ्या. आणि मॅपिंगवर जास्त प्रश्न विचारले जातात. तसंच कोणता कन्सेप्ट समजला नाही तर मृणालचे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर अवेलेबल आहेत, फ्री आहेत, तुम्ही ते सुद्धा बघू शकता. आणि करंट अफेअर, करंट अफेअर तर प्रत्येक विषयासाठी करंट अफेअर हे आहेच, करंट अफेअरवर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात, तर करंट अफेअर सोडून चालणार नाही. आपला नेक्स्ट सब्जेक्ट आहे राज्यघटना, पॉलिटी. तर पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत इंग्लिशमध्ये, कारण लक्ष्मीकांत के सागर हे मराठीत सुद्धा आला आहे, पण लक्ष्मीकांत हे मराठीत वाचू नका, कारण की UPSC चे जर तुम्ही मागील वर्षाचे पेपर रिफर केले असाल तर तुमच्या लक्षात येईल लक्ष्मीकांतमधून जशा तसा प्रश्न पॉलिटीमध्ये विचारला जातो. मराठीत ते रिफर करू नका, इंग्लिशमध्ये रिफर करा. आणि करंट अफेअर, प्रत्येक करंट अफेअरमध्ये कोणती कलम आता करंट अफेअरमध्ये जसं की आर्टिकल 21 सध्या चर्चेत आहे याच्याबद्दल माहिती घेत राहा, आणि ते बुकमधून त्याची पूर्ण सविस्तर त्याचा प्रिपरेशन करत राहा, कारण की पॉलिटीवर सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आपला नेक्स्ट सब्जेक्ट आहे अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्रासाठी रमेश सिंग, रंजन कोळंबे, करंट अफेअर, बजेट सर्वे आणि मृणालची व्हिडिओ. तर इकॉनॉमिकचे इकॉनॉमी वाचताना फक्त वाचून चालणार नाही, तर त्याचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे, कारण की इकॉनॉमीचा प्रश्न म्हणजे डायरेक्टली प्रश्न कधीच विचारला जात नाही, प्रश्न हा अप्लिकेशन बेस असतो, तर तुम्हाला कन्सेप्ट समजून घेणं हे महत्त्वाचं. आपला नेक्स्ट सब्जेक्ट आहे इन्व्हायरमेंट अँड इकोलॉजी. इन्व्हायरमेंट अँड इकोलॉजीवर सुद्धा आजकाल बरेच प्रश्न येत आहेत, तर त्याच्यासाठी शंकर IAS तसेच मराठीत पर्यावरण परिस्थितीकी तुषार घोरपडे तसंच करंट अफेअर आणि मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट त्याच्यावर सुद्धा तुम्ही जाऊन कुठले स्पेसिस इनडेंजर्ड आहेत आणि क्रिटिकली इनडेंजर्ड आहेत त्याची यादी बघू शकता, कारण की त्याच्यावर सुद्धा बरेच प्रश्न विचारले जातात. तर इन्व्हायरमेंट आपल्याला इन्व्हायरमेंट सुद्धा फोकस करणं आहे. तर आपला नेक्स्ट टॉपिक करंट अफेअर. तर बघा, करंट अफेअर सोडून चालणार नाही, कारण करंट अफेअरवरच क्वेश्चन येतात. तर करंट अफेअरसाठी आपल्याला द हिंदू, लोकसत्ता हे दोन न्यूजपेपर, अजून जर हिंदूचे इडिटोरियल आपल्याला समजत नसतील तर ओनली आहे डेली डिस्कशन येतं यूट्यूबवर, ते तुम्ही बघू शकता. हिंदीमध्ये आहे पण मराठीतसुद्धा म्हणजे आपण मराठीतसुद्धा करू शकतो त्याचं आपल्याला समजतं. तसंच विजन IAS, विजन IAS प्रत्येक मंथली मॅगझिन येतं, ते मंथली आपण मॅगझिन घेऊ शकतो. आणि अदर जर काही असतील मॅगझिन अजून मराठीत सुद्धा खूप सारे मॅगझिन अवेलेबल आहेत, पण माझं म्हणणं एवढं आहे की करंट अफेअरसाठी जास्त करू नका, लिमिटेड सोर्सेस ठेवा आणि तेच वारंवार करा. हिंदू आणि लोकसत्ता हे दोन न्यूजपेपर, बस डॅट्स इट. तसंच जर हिंदूचे इडिटोरियल समजत नसतील तर ओनली IAS तर डेली डिस्कशन येतंच यूट्यूबवर, ते करा. आणि मंथली रिव्हिजन करण्यासाठी तर विजन IAS मंथली मॅगझिन आहेतच. तर नेक्स्ट आहे सायन्स. तर सायन्सचं कसं आहे, सायन्समध्ये एवढे प्रश्न विचारले जातील आणि जे पण प्रश्न विचारले जातात ते करंट अफेअर रिलेटेड असतात, जसं की कुठली टेक्नॉलॉजी आली, जसंच कोणत्या व्हायरस आता आजकाल कॉम्प्युटर सिस्टीमवर कोणता व्हायरस प्रभावी आहे, तसंच आरोग्याविषयी हेल्थ याच्यावरच प्रश्न विचारले जातात. तरी सुद्धा तुम्ही NCERT फक्त 10वीची NCERT हे रेफर करू शकता. तसंच करंट IAS तुम्हाला मी सांगितलंच आहे, हे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपण विषयाचा आढावा घेतलाच आहे, तर आता आपण बघूया की प्रत्येक विषयाबद्दल स्ट्रॅटेजी. तर स्ट्रॅटेजीमध्ये मी सांगितले तेवढे रिसोर्सेस इनफ आहेत, आणि काय वाचावे कसे वाचावे. वाचताना तुम्ही UPSC चे मागील 5 ते 10 वर्षाचे प्रेफर ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की UPSC कशाप्रकारे प्रश्न विचारते तुम्हाला तेच माहीत नसलं तर तुमचा अभ्यास इफेक्टिव्ह ठरू शकत नाही, कारण की सिलॅबस तसेच माहिती खूप मोठी आहे, आणि एवढी माहिती लक्षात ठेवणं आणि त्याची युटिलिटी वाढवणं शक्य नाही. तर तुम्ही मागील 5 ते 10 वर्षाचे पेपर ॲनालिसिस करावे, त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईनसुद्धा ते तुम्हाला पेपर भेटू शकतात.
तसंच विशाल पब्लिकेशनचं एक बुक येतं, त्याच्यामध्ये यू पी एस सीचे मागील 10 ते 15 वर्षा मागील पेपर आहे, ते तुम्ही ॲनालिसिस करू शकता. तसंच रिव्हिजन, तर रिव्हिजनसाठी तुम्ही तुमचा डेली डेली रुटीन तसंच वीकली रुटीन ठेवू शकता. आता डेली रुटीनमध्ये रोज 4 तास नवीन काहीतरी शिकायचं, तसंच 4 तास जे तुम्ही आधी शिकलाय म्हणजे तुम्ही ज्याचा आधी अभ्यास केलाय ते रिव्हिजन करायचं, म्हणजे याच्यामुळे काय होईल, तुमचं नॉलेज तर वाढत जाईलच कारण की तुम्ही 4 तास नवीन काहीतरी शिकताय. तसंच जे तुम्ही वाचलंय जे तुम्हाला येतं त्याच्यावर तुमची तुमची पकड एकदम मजबूत होऊन जाईल, म्हणजे त्याच्यामधून जर कोणता प्रश्न विचारला तर तो तुमचा सुटणारच नाही. त्याच्यामुळे हे असं तुम्ही करू शकता. तसंच वीकली जर बघितलं तर शनिवार रविवार हा तुम्ही प्रॅक्टिससाठी देऊ शकता, करंट अफेअर्ससुद्धा त्याच्यात आहे. तर सीसॅटबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया, त्याच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवूया. तर आज आता फक्त GSबद्दल डिसिजन करूया. तसंच प्रॅक्टिस प्रॅक्टिससाठी इनसाईड इंडिया उन व्हिजन IAS याचे पेपर येतात. तर तुम्ही जर अँड्रॉइड मोबाईल यूज करत असाल तर टेलिग्रामवर सुद्धा चॅनल आहेत, टेस्ट UPSC टेस्ट सिरीज हे, तर प्रत्येक वेबसाईटचे त्याच्यावर प्रॅक्टिससाठी क्वेश्चन टाकतात, तसेच क्वेश्चन पेपरसुद्धा टाकतात आणि त्याचं सोल्युशनसुद्धा टाकतात, तर तुम्ही ते सॉल्व करू शकता. तर प्रॅक्टिससाठी 70 ते 80 पेपर सॉल्व करणं गरजेचं आहे, 70 ते 80 क्वेश्चन पेपर सॉल्व करणं गरजेचं आहे. कारण की आपण जेव्हा एक्झाममध्ये जातो तेव्हा तिथं जे प्रेशर असतं, ते प्रेशर म्हणजे आपण विदिन टाईम म्हणजे 2 तासामध्ये आपण पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो की नाही, अटेम्प्ट केल्यावर आपली ॲक्युरेसी काय आहे, आपल्या सिली मिस्टेक कुठं होतात, तर हे आपण प्रॅक्टिसमधून आपण ओव्हरकम करू शकतो. तर आता आपण बोलूया मोटिवेशनबद्दल, की ऑलवेज मोटिवेट कसं राहायचं, आपला अभ्यास म्हणजे आपल्या अभ्यासाची इफिशियन्सी वाढवण्यासाठी आपण मोटिवेट कसं राहायचं, आपण त्याच्याबद्दल आता बोलू. तो देखो दोस्तो, जान लगा दो नाही तो जाने दो. कारण दरवर्षी 5 ते 10 लाख विद्यार्थी UPSC प्रीची एक्झाम देतात, तर आपण UPSC करण्याचा विचार करतोय म्हणजे आपण त्याचा एक भाग आहो, म्हणजे आपण सुद्धा त्या 5 ते 10 लाख विद्यार्थीमधून आहो मध्ये आहे. तर 5 ते 10 लाख विद्यार्थी ते कोण आहे, तर ती हे पहिल्या व्हिडिओमध्ये जे पहिल्या पिक्चरमध्ये जे तुम्हाला दिसत आहे, तर आपण ते गर्दीचा पार्ट आहो, त्या गर्दीचा आपण पार्ट आहोत. तर आपल्याला त्या गर्दीमधून सिलेक्टिव्ह म्हणजे निवडकमध्ये जायचं आहे. तर हे फक्त बोलल्याने होत नाही, तर त्याच्यासाठी तेवढेच परिश्रम तसंच दुःख सहन करण्याची शक्ती लागते. तर आताच ठरवा आणि स्वतःचं मोटिवेशन शोधा. जसे कोणी मूवी बघून मोटिवेट होतं, तसंच कोणी म्हणजे स्वतःचं पर्सनल मोटिवेशन असतं, कोणाचा आयडियल पर्सन असतो कोणी. तर ऑलवेज मोटिवेट राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हा विचार करू नका की किती विद्यार्थी एक्झाम देतात, फक्त एवढा विचार करा की बस मला करायचं आहे, मला फक्त एक जागा पाहिजे आणि मी ते मिळवणारच, बस बाकी विचार करू नका. तर हे आपलं UPSC 2018 प्रिलिम स्ट्रॅटेजीबद्दलचं डिस्कशन होतं. तर थँक्यू व्हेरी मच फॉर डिस्कशन.